कणकवलीतील वागदे येथील शासकीय दूध डेअरी समोर गुजरात येथील पर्यटक आणि वागदे येथील ग्रामस्थांमध्ये हाणामारी झाली. प्रथम पर्यटकांनी दारू पिऊन हॉटेल मालकास मारहाण केली. हे वृत्त समजताच ग्रामस्थांनी पर्यटकांना चोप दिला. यामध्ये 8 पर्यटक जखमी झाले तर ग्रामस्थांमधील 2 जण गंभीर असून त्यांना गोवा बांबोळी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. ही घटना सोमवारी दुपारी 2 सुमारास घडली. गुजरातवरून आलेली पर्यटकांची बस गोव्याला जात होती. त्यातील पर्यटक वागदे येथील शासकीय दूध डेअरीसमोर जेवण करीत होते. या पर्यटकांपैकी काही जण तेथील नजीकच्या हॉटेलात शीतपेय पिण्यासाठी गेले आणि येताना दारू पिऊन आले. दारूच्या नशेत धिंगाणा घालत हे पर्यटक हॉटेल मालकाजवळ आले. हॉटेल मालकाने त्यांना ग्लास धुवून ठेवायला सांगितले. यावरून हॉटेल मालक आणि पर्यटक यांच्यात बाचाबाची झाली आणि पर्यटकांनी हॉटेल मालकास मारहाण केली. हॉटेल मालकास मारहाण झाल्याचे समजताच वागदे गावचे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी पर्यटकांना चोप दिला. यामध्ये रेखाबेन संजय चौहान, रतनबेन कांजी, रमेश कांजी, लालजीभाई, राजेश गुलाबभाई चौहान, हितेश गुलाबभाई चौहान, जातने लालजीभाई चौहान, नवलभाई लालजीभाई चौहान हे पर्यटक जखमी झाले. त्यांना प्रथम येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्या सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वागदे ग्रामस्थांनी पोलीस स्थानक आणि उपजिल्हा रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. पर्यटकांनी कारण नसताना हॉटेल मालकास मारहाण केल्याबद्दल वागदे ग्रामस्थ संतप्त झाले होते. पर्यटक भाजप गटाचे असल्याचे भासवून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र ग्रामस्थांनी पर्यटकांच्या या कृतीचा निषेध केला आहे. ते हे गुजरातवाले आहेत ना, ते तिथे बाजूला झाला होते जेवण करत आणि त्याच्यातले 5-6 जण येऊन याच्या सचिनच्या हॉटेलमध्ये बसलेले. ते काय झालं, सचिनकडे त्यांनी थंड वगैरे मागितले. ते थंड त्यांनी दिलं, त्या थंड वगैरे सगळं दिल्यानंतर पुन्हा आणि काहीतरी मागितल्यानंतर त्यांच्या त्याला वास आला म्हणून तो म्हणाला, अरे त्यांना शिवी घातली इथे दारू पिताय का? मी माझ्या पोरांना कोणाला इथे कधी दारू प्यायला देत नाही. मग म्हणून त्यांनी काय केलं, तुम्ही हे करून घ्या, आता दारू पितायची ग्लास धुवून टाका म्हणजे ग्लास धुतली त्यांनी. आणि ग्लास धुतल्यानंतर बाहेर गेल्यानंतर त्यांनी हे केलं, त्याला शिव्या घालायला सुरुवात केली. ह्या गुजरातवाल्यांनी आता गाडीमध्ये आहे त्यांनी, म्हणजे 5-6 जण पोरं होते. त्याबरोबर सचिन धावत गेला आणि त्यांनी कॉलरला ते 5-6 जण जे होते जण मुलं होती ना, त्यांनी मारले. सचिनने धावत गेला आणि त्यांनी कॉलरला त्यांनी मारायला सुरुवात केली. मग आम्ही त्यांना दोघांना काढून घेतलं की हे करून मारू नको, आधी कोणाला तू ह्यांना बोलव इथे आणि नंतर तू जाऊ नको. मग त्याच्यानंतर आम्ही आल्यानंतर मग पुन्हा तो आता कोण बांगम काय तो आला. त्याच्यानंतर हे पुढे गेल्यानंतर सगळ्या बायकांनी आणि पुरुषांनी जेवढं जमेल तेवढं सगळी भांडी जी त्यांच्याजवळ होती ती दांडे वगैरे काढून सगळं काढून गाडीतले आहे. ते त्याला रक्त वगैरे लागलं सुद्धा, कारण भांडी अशी घुसली आहेत डोक्यामध्ये त्यांच्या दोघांच्या, पूर्ण रक्तबंबाळ झालेली काय, आणि ते अशा पद्धतीने त्यांना मारले. परेश कांबळे, कोकण 9, कणकवली.